उलट सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती रामण्णा यांनी अत्यंत स्पष्टपणे सांगितलेलं आहे की हा विषय अत्यंत गंभीर आहे, राज्य घटनेतील घडामोडींशी हा संबंधित आहे। आणि जेव्हा सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सरकारच्या वतीने बाजू मांडण्याचा प्रयत्न केला तेव्हा जस्टिस रामण्णा यांनी सांगितलं की तुम्ही आता याच्यात आर्ग्युमेंट करू नका, आम्हाला हे ऐकायचं आहे, त्यासाठी आम्ही वेगळं घटनापीठ स्थापन करू आणि आम्ही ऐकू। तोपर्यंत परिस्थिती जैसे थे म्हणजे स्टेटस को मेंटेन करायला सांगितलेलं आहे। हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे। विधानसभा अध्यक्षांना कोणतीही कारवाई करता येणार नाही, ॲक्शन घेता येणार नाही, निर्णय घेता येणार नाही या संदर्भात जोपर्यंत सुनावणी सुरू होत नाही आणि संपत नाही। त्याच्यामुळे हे दिलासा हा शब्द चुकीचा आहे। आज शिवसेनेच्या वतीनं जनरल सेक्रेटरी महासचिव सुभाष देसाई यांनी राज्यपालांना एक पत्र दिलेलं आहे, ते अत्यंत महत्त्वाचं आहे। राज्यपालांना सर्वोच्च न्यायालयाने जे काल जी भूमिका घेतली त्या संदर्भात अवगत केलेलं आहे की अपात्रतेची टांगती तलवार कायम आहे आणि त्याच्यावर सुनावणी व्हायची आहे आणि सर्वोच्च न्यायालय स्वतंत्र घटनापीठापुढे ही सुना